त्यानंतर आज मी जाते आहे प्राजक्ताला मोबाईल घ्यायला आणि भरपूर डिस्कशन नंतर आम्ही असं ठरवलंय की वन प्लस घ्यायचा, कारण वन प्लस अँड्रॉइड मध्ये बेस्ट वाटतो मला, कारण माझ्याकडे आधी वन प्लसच होता. प्रॉब्लेम असा आहे की प्राजक्ताला तुम्ही सगळे ब्लॉगच्या थ्रू ओळखता, आता तिची 12वी पण झाली आहे आणि तिला आम्ही सांगितलं होतं की तुला 12वी झाल्यानंतरच फोन मिळणार, आणि जर दुसरा फोन घेतला म्हणजे नक्कीच मला कमेंट येते. तिला कोणी आयफोन घेऊन दिलास तर तिचं असं आहे की ती माझ्यापेक्षा 2 पावलं पुढे आहे आणि ऋतुजा खूप वेगळी आहे, आणि तिला जर आयफोन दिला तर त्याच्यानंतर बाई आमच्या खाली उतरणारच नाही, त्यामुळे पहिलंच जरा व्यवस्थित. आणि बाबांचं कसं आहे की बाबांना जर सांगू होतं आम्ही की बाबा फोन घेऊन द्या तिला, तर बाबा सांगणार मॅक्स टू मॅक्स 10,000 रुपये. काय करायचंय, फोन उचलायचंय, फोन ठेवायचंय, जास्तीत जास्त व्हॉट्सअप, कशाला पैसे फुकट घालवायचे. त्यामुळे आम्ही ठरवलं की जाऊ देत बाबांकडे मागण्यात काही अर्थ नाही, म्हणून मी फोन घ्यायला चाललोय आता. तर बघूया कुठचा फोन सिलेक्ट करतोय आज. तर वन प्लसचा जो स्टोअर आहे तो फिनिक्स लोअर परेलमध्ये होता जो मला आठवला, कारण मी जेव्हा सुरुवातीला नोकरीला लागले होते मुंबईत तेव्हा फिनिक्समध्ये आम्ही गेलो होतो, आणि फिनिक्समध्ये तो तिथे ॲपलचा स्टोअर होता पहिल्यांदा, आणि मी असा विचार करायचे कधी घेणार मी तिथे मॅकबुक, कधी घेणार आणि कधी घेणार, आणि नंतर अचानक तिथे वन प्लसचा स्टोअर झाला आणि वन प्लस फोन माझ्याकडे होतं, मग तेव्हा असं मला छान वाटलेलं आहे ॲपलवरती वन प्लस आला वाव. तर मी तिथे गेलो आहे, आता वन प्लस घ्यायला आम्ही जातोय फिनिक्समध्ये. दोघांचं सेमच आहे वाटतं, कधी जेव्हा आम्ही मॉलमध्ये आलोय तेव्हा आम्ही 2-व्हीलरने आलोय, त्याच्यामुळे पार्किंग आम्हाला कारची काहीच माहिती नाहीये इथली, त्यामुळे आम्ही थोडं चुकत चुकत गेलो. केवढा मोठा बॉक्स आहे, क्वालिटी आहे बॉक्सला. माझ्याकडे व्हिडिओ कशाला काढून याच्यामध्ये चार्जर आहे. तर आम्ही घेतलाय Nord CE2 आणि उद्या आम्ही निघतोय घरी जायला, कारण माझं थोडं खूप इम्पॉर्टंट काम आहे त्याच्यासाठी मी जाते. एकाच दिवसाची ट्रिप आहे, फक्त जायचं आहे घरी, ते एक काम करायचं आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी निघायचं आहे. जेवढे पण लहान मुलं किंवा जे 16-17 वर्षांची मुलं हा व्हिडिओ बघतात किंवा त्यांचे पालक बघतात, तर त्यांना मला एकच सांगा असं वाटेल की मुलांनी पहिलं तर फोनसाठी आपल्या आईवडिलांकडे हट्ट नाहीच केला पाहिजे की मला एवढ्याच किमतीचा फोन हवा आहे, जे काही मिळेल ते तुम्ही घ्यायचं आहे आणि त्याचा चांगल्यासाठीच वापर करायचा आहे, कुठच्याही गोष्टीमध्ये अतिशयोक्ती नको. कारण मी एका मुलाला हट्ट करताना बघितलं होतं हल्लीच ट्रेनमधून मी जात असताना की नाही मला तोच फोन पाहिजे, मला तोच घ्यायचा आहे, त्याच्यात ते घेतलं तरच माझा अभ्यास होणार आहे, नाही तर माझा अभ्यास होणार नाही आहे. हे चुकीचं आहे, कारण आता मी कमवत जरी असले तरीसुद्धा मला आयफोन घ्यायचं पुढच्या वर्षी, म्हणजे ह्या वर्षी घ्यायचं आहे, म्हणून मी गेल्या वर्षीपासून पैसे साठवते आणि झाले म्हणजे साठले आहेत माझ्याकडे पैसे. आणि मी कुठच्याही गोष्टीची जेव्हा पूर्ण किंमत आपल्याकडे असते ना तेव्हाच ती गोष्ट घेण्याचा प्रयत्न करते, आणि ह्या वर्षी मी आयफोन घेणार आहे. ऋतुजा बोल रही है, ये क्या लगा के रखा है, कैसे लगा के रखा है, बोलिए. मैं इधर आऊं क्या करूं, आगे शर्म आ गई मुझे, पता है शर्म आ गई, जाओ फिर. हे घालतात ते सगळ्या बॉलिवूडच्या
ये बच्चों का है। तर 11 मेला आम्ही हे सगळे शॉपिंग केले, तिचा फोन घेतला, कारण दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 मेला दुपारी आम्हाला निघायचं होतं देवबागला जाण्यासाठी। तर आम्ही दुपारी निघणार होतो प्रदीपच्या कारने, मी, प्रदीप, आम्ही सगळेजण, ऋतुजा वगैरे। आणि मग दुसऱ्या दिवशी 13 तारखेला माझं काम होतं, 14 तारखेला वटपौर्णिमा होती, पण त्याच दिवशी आम्हाला मुंबईला यायला निघायचं होतं। 12 जेव्हा आम्ही दुपारी निघालो, आम्ही रात्री 10:30 कोल्हापूरमध्ये पोचलो होतो, आणि कोल्हापूरमध्ये आम्ही हॉटेल परखमध्ये जेवलो। जेवण खरंच खूप छान आहे, मला तिथलं जेवण भरपूर आवडलं, आणि आम्ही मस्त तिथे जेवून नंतर मग पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। पण तिथे गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आम्हाला म्हणजे पुढे पोचायला उशीर होणार आहे, रात्रीचे 2-3 वाजणार आहेत फक्त आम्हाला कसारमध्ये पोचायला, म्हणजे सूरजच्या घराच्या इथे। आता आम्ही चाललो सूरजच्या घरी, अँड कोकन हार्टेड गर्ल इज स्लीपिंग। ऋतुजा आता जगी हुई है, मिक्स हिंदी मराठी। प्रदीप भूतुरी है, मैं भी ब्लॉगर बनने का ट्राई कर रहा हूँ, ब्लॉगर बनने का प्रयत्न कर दो। मैं भूतुरी है ना, कारण की आत्मदे एक भूत है। भूत तो विंडो खाली कर। चलो चले अभी। रात्रीचे 3 होते आणि सगळेच दमले होते, म्हणून आम्ही ठरवलं की सूरजच्या घरी थांबायचं आणि नंतर मग पुढे देवबागला दुसऱ्या दिवशी सकाळी जायचं, कारण तिथून घराचं डिस्टन्स 50 किलोमीटर होतं, पण खूप छोटा रस्ता आणि यांना यायला परत लेट झाला असता म्हणून। अरे कदमच टिपू ना। किसका नाम टिपू? कौन से वाले का? ये उसको दीपू बोलते। टिपू शांत बेटा, गाव आहे, गाव इथे लोक घर असत, हे लोक पहिले झाडू मारते। सूरजच्या घरी आम्ही काय मजा केली त्याचा मी एक सेपरेट ब्लॉग टाकणार आहे, कारण तुम्ही सगळे कंटाळला असता, हा ब्लॉग भरपूर मोठा होतो। तर सूरजच्या घरी आम्ही रात्री 3 गेलो, नंतर झोपलो, सकाळी उठून त्याच्या शेतात वगैरे तिकडे जाऊन मजा केली, त्यानंतर घावणे वगैरे खाऊन मस्तपैकी आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो होतो। मग प्रदीपने आणि मला मालवणमध्ये सोडलं आणि नंतर ऋतुजाला ते घरी सोडून परत कसाला आले। सगळ्यांनी प्रार्थना करा माझं काम होऊ दे। होते बाबा कुठे राहिले? बाबा मला ह्याच्यावर घेऊन जाणार आहे। बाबा काय हे बघ कुठे लावताय? मी घरी चाललोय, हे तुमचं पार्सल फेकतोय घरी। सिलेंडर नव्हते फक्त, हे काढून द्या त्याच्याकडे। ही राहणार रे, बसायला जागा राहू दे। एकटीच आहे, पाय खाली घे ना पुढे, ही घे म्हणजे त्यांना चालवायला बरं पडेल। उय हळू करू बघा, बसायला जागा ठेवा रे थोडीशी। झाली झाली झाली, पाय खाली ठेवते मी, पाय खाली ठेवते नाही, कारण की गाडी काढतो मी, म्हणजे तू सिलेंडर येऊ ना। मी आणि बाबा कामासाठी गेलो होतो आणि मग प्रदीप ऋतुजाला सोडण्यासाठी आणि ते देवबागला गेले, आणि मग आम्ही इथून आमचं काम संपून संध्याकाळी जाणार होतो घरी देवबागला। बघ बघ आता आंघोळ करायची म्हणून ना, नाहीतर मग ते अंगावर उडे। काम थोडं संपून आम्ही घरी आलो, परत घरून परत मालवणला गेलो आणि परत संध्याकाळी मग मी आणि बाबा घरी आलो। असा माझा सोमवारचा दिवस पूर्ण संपला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 आम्हाला परत मुंबईला जायला निघायचं होतं। आणि पहिले सामान सेट करूया, मग डायरेक्ट निघतंय। त्याच्यातलं काय ते आणि म्हणजे ते कमी करतो बाबा, चला ना ते नारळ घेऊन जाऊ। करे दादा, अरे ती राखी दोघं दे ना। तर गाडीत सगळं सामान आम्ही पहिलं सेट केलं, त्याच्यानंतर मग प्राजक्ताला गिफ्ट द्यायचं ठरवलेलं, कारण सगळं जाण्याची पण घाई होती आणि तिला गिफ्ट द्यायचं होतं। वटपौर्णिमेचा दिवस होता, त्यामुळे आई पण थोडंसं कामात होती। मग आम्ही सगळं पहिलं गाडीमध्ये सामान ठेवलं, जे नारळ वगैरे बाबांचं काय काय होतं द्यायचं कोणाकोणाचं ते सगळं ठेवलं आणि मग तिला सरप्राईज दिलं। कोणचं?
जेई बेंस आधी आम्ही तिला खोटं बोललो होतो की तुझ्यासाठी एक फोल्डेबल स्टडी लॅम्प आणलाय इम्पोर्टेड बाहेरून आणलाय तो असा छोटासा आहे म्हणून त्याच्यामुळे तिला वाटत होतं की स्टडी लॅम्प आहे अरे फोल्डेबल आहे फोल्डेबल आहे मला पण घेतलं दिले मामी बनवत आई बाबा आणि ही मला सांगते वद्य पौर्णिमेच्या दिवसात चांगला असतो तेव्हाच तिला जेईमेन्स क्लिअर हो जायगा ना तू प्राजू ते पाठवून आधी असं कट करू टेबल भविष्यातला दिवा बघ बघ आधी ब्लॉग मध्ये पहिलं बघ नाही मी त्याच्याकडे बघितलं लवकर उघड जायचंय आम्हाला अरे फाड असं चिरफाड कर काय ते करायचं याच्या आधी जर तुझ्या असती ना तर एक एक टेप खोलणार असते मी पण तेच लॅम्प आहे तू उघडली हळू हळू म्हणून तू विचारत होती हो ना हळू नवीन फोन पण 10-15 हजार पर्यंत मला चालेल हळू हळू माझे बाई तरतरत आणि आजच्या दिवशी दिलाय वटपौर्णिमेच्या दिवशी याचा अर्थ असा नाही की लगेच सत्यवान शोधायला गेलशी असू दे सत्यवानाला बाजूला ठेवायचं सध्या आपल्याला अभ्यास करायचा आहे लक्षात आहे ना फोन चांगल्यासाठी वापरायचा हा आपल्याला देतात आई बाबा बहिणी आहे चांगल्यासाठी देतात प्रेम विम कुठे असतात कलर नाही कवर नाही कवर आरामात नाही बघ सगळ्या पैसे सरले माझे कवर नाही ते नॉर्मल कवर आहे त्याच्यामध्ये कवर आई काय ते चार शब्द सेपरेट लेक्चर असणार आहे नंतर आई दे लेक्चर बाबा तुमचं काय लेक्चर काय तरी म्हणजे पायपासून घेऊन पायपासून घेऊन चांगल्यासाठीच वापर सांगा घाबरू नका रे आपण घडवा हा मग व्यवस्थित त्याच्यात ना कसं वापरायचं ते सगळं आहे आता माझा मोबाईल झाला हे करू नको सांगते तेव्हा बाबांचा होता आईचा आता आता तुझा तुझा आहे आता अभ्यास करायचा अभ्यास करायचा म्हणून बाबांना तू शिकव जरा बाबांना पण हेल्प कर नाही तर आता माझा मोबाईल आहे म्हणून राहू नको तिला सिम कार्ड घेऊन दे आणि तिचं सगळं ते बाकीचं सगळं हे करून दे आता थँक्यू म्हणून सगळ्या नवीन सगळं करावं लागेल असं रडली पण नाही खोटं बोलला तिला त्याचं दुःख तिला तर लॅम्प होतं नेक्स्ट टाइम लॅम्प मी इतकं सांगत होते स्टडी असा फोल्ड होतो रिटर्न होतो नको आहे का फोन रडली पण नाही जरा तरी रडायचं ना खोटं रडता येत नाही ऋतुजाला पण गेल्या वर्षी मी सेम फोन घेऊन दिला होता नॉर्थ फेब्रुवारीमध्ये आणि मग तिचा हा छोटासा व्हिडिओ होता माझ्याकडे जो मी माझ्या मेमरीजसाठी ह्या व्लॉगमध्ये टाकून ठेवते
कैसे भी ओपन करो। बाबांना मस्त ब्लेझर घेऊन जायचं आहे माझ्या अगोदर तुझा आहे ना पण अगोदर चल काहीतरी खाऊन दे दोन वेळा दे ना मुगाचं काय देते मी नाही खाणार कसली सावित्री अरे घे ना चल। यानंतर आम्ही लगेच निघालो कारण मला कलेक्टर ऑफिसला पण काम होतं आणि त्याच्यानंतर सूरजच्या घरी जायचं होतं आणि आम्हाला पुढे मुंबईसाठी पण निघायचं होतं। अरे वापे मैं गई उन्होंने मुझे बोला तिकीट लगा इस पे और मेरे पास पैसे नहीं थे वहाँ पे। मैं भगवान से प्रार्थना कर रही थी कि कोई मुझे पहचानने वाला मिले वहाँ पे। एक ने बोला अरे तू अंकिता ना उधर ही। मैंने बोला हाँ 5 रुपये देना। उसने 10 रुपये दिया मुझे और मैंने फिर टिकट लगा के ये गया। मैंने बोला तुझे गूगल पे करती हूँ चाहे तो नंबर दे। उसने नंबर नहीं दिया। थैंक यू आ जाने को नहीं मैंने 5 रुपये देने 10 रुपये दे लेते हैं बस इसे 5 रुपये देना। नाम भी नहीं पूछा। अरे मैं भूल गई इतने स्ट्रेस में थी कि कोई तो जानने वाला मेरा मिल गया मुझे प्लीज वो कोई कम अगर वो 5 रुपये हम लोग को दान कर दो। लोग देखता रहे अगर ब्लॉग देखे तो रिक्वेस्ट करो कि कमेंट में अपना नाम लिख दे। कमेंट में नाम अरे बाप रे कुठे भिजून आलायस पण तू भिजून कुठून आलायस ते मला सांग आधी कुठून भिजून आलायस थांबा बाबू ओला आहे सगळं रे भाई काटते हैं लोग उसने मुझे काटा मामा म्हटल्यावर आली माझी सोनू आली अरे गुंजा ओले माझे सोनू ते सोनू माझे ते नको 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 सांगू नको काट लेगी वो काटती है वो मेरे पास नहीं लो म्हणजे बस नुसता बस हातात बघितलं काय माझ्या काय हातात काय हातात असं असं मारते मी सूरज काय चाललं रे सीझनचा शेवटचा आंबा खाते आम्ही रत्न हा सूरजच्या गारा क्रेडिट गोज टू किधर है ऑनर थर्ड पर रहा सूरज के 6 पैक एब्स नहीं अभी 6 पैक्स नहीं रहेगा बस बस हाँ ये छोड़ दे अभी का? अरे उपवास है ना वो झूठा उसने उसमें ही डाला है क्या उपवास नहीं, 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 नहीं। तो हम कैसे खाएंगे अब झूठा मैं जैसे क्या उस्टर थोड़ी खा लेना प्रदीप ने उपवास ठेवला प्रदीप ला तक मस्त सावित्री गावत लिया एक प्रदीप का है एक मिनट प्रदीप नया ड्राइवर ए ड्राइवर अरे पाइप लावून देतो ना तुला सूरजच्या घरी आम्ही काय काय केलं काय मजा केली त्याचा एक वेगळा ब्लॉग मी लवकरच पोस्ट करणार आहे। आणि सूरजच्या घराच्या नंतर आम्ही मुंबईला जाण्याआधी मंदारच्या घरी गेलो होतो मंदार शेट्टेच्या घरी तिथे सुद्धा आम्ही भरपूर मजा केली आणि त्याचा सुद्धा एक वेगळा ब्लॉग मी लवकरच पोस्ट करेन। अमराड मंदार शेट्टे एक नावाजलेला व्यक्तिमत्व अमराड गावाची आन बान शान मंदार शेट्टे आणि ही कुंड्यातली घर ना पूजा घालतले तुझी माझ्या घराकडे नेक्स्ट टाइम येतलस ना तेव्हा लक्षात तशी नाही गायींची पूजा घालतले बघा माझं घाण म्हटलंस ना महागात पडत नाही लक्षात
So that's all about this vlog. Stay tuned for our next vlog. Bye. Take care.